SP Dagger, who is still medical college dean, and I think that those friends. She's a very dynamic lady, Yadikar madam, family friend of mine, and very versatile personality, Sukriji, Sayyid Afroz madam, but I'll say her Mrs. Baik, and I'm also associated with her from my hubby's side. Her husband is also in the same college. Chende madam, Doiblesser, Sonome ji. आणि उपस्थित सर्व प्रोफेसर्स आणि भविष्यातले सर्व कर्तव्यगार डॉक्टर्स आता आपलं मी स्वतःसाठी टाळ्या बदलू शकतात. आज मला वाटतं की इथे मला बोलवण्याचं प्रयोजन आहे आणि इथे मोठे मोठे लोक असतात गॅदरिंग सुद्धा मग कॉलेजच्या वगैरे मी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. नेहमी मला वाटतं की ऑर्गनायझर दोन टाईपच्या लोकांना बोलवतात, एक फार मोठे असतात त्यांनी किंवा अजून एखादी हिरोईन किंवा एखादा हिरो आणि त्यांना आपल्यासमोर त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर करतात. आणि काही टीममध्ये असे लोक असतात की जे याच मातीतले असतात, त्यांनी तुमच्यासमोर तुमच्याच कल्चरमधनं पुढे गेलेले असतात आणि त्यांचा त्यांना बघून तुम्हाला कुठेतरी रिलेट करावं वाटतं, त्याला हे केले आपणही करू शकतात. मी टाईप टीममध्ये आहे, मी अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातली आणि मला माझं आत्ताच सगळं बॅकग्राऊंड सांगितलं की माझी आई म्हणजे सिस्टर ट्युटर नर्सिंग प्रोफेशनमध्ये, माझी बहिणही मॅडम डॉक्टर याच कॉलेजमधली आणि माझं 5 वर्ष असताना माझा पहिला स्टेज परफॉर्मन्स याच डायसवर झालेला आहे जिथं मला कॉन्फिडन्स मिळाला. मला असं वाटतं की मला तुमच्याशी संवाद करायला आवडेल कारण आज स्पेशली मी तुमच्यासाठी इथं उभी आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही स्वतःला खूप म्हणजे नशीबवान समजा की एक खूप चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही आज ॲडमिशन मिळवली आहे आणि तुमची ॲडमिशन मेरिटवर आहे. कारण आज तुम्ही बघितलं की जर खाजगी मेडिकल डॉक्टर कॉलेजमध्ये तुम्ही जर प्रवेश घेतला आणि जर तुम्ही डॉक्टर असे झाला तर तुम्हाला किती फायनान्शियली काय काय पे करावं लागतं हे मी या व्यासपीठाकडून सांगू इच्छित नाही. म्हणून तुम्ही खूप आज तुमच्या मेरिटवर तुम्ही इकडे आला आहात आणि इट्सेल्फ इज अ टर्निंग पॉईंट इन युअर लाईफ. म्हणून ह्या कॉलेजची एक वेगळा एक समाजामध्ये एक वेगळा वजन आहे, एक वेगळा दृष्टिकोन आहे ज्यांना अनेक लोक अनेक डॉक्टर्स हे समाजामध्ये आत्तापर्यंत गेलेल्यापैकी अत्यंत उत्कृष्टरित्या सामाजिक आणि मेडिकल फील्डमध्ये सेवा करत आहात. अशा कॉलेजमध्ये जेव्हा तुम्हाला प्रवेश मिळाला आहे तेव्हा अनेक डॉक्टर्स आज प्रत्येक विभागातले या ठिकाणी बसलेले ते तुम्हाला मेडिकलबद्दल सगळं सांगणारच आहे. खरं तर मॅडम जेव्हा बोलत होत्या तेव्हा मला जाणवलं की मी खरंच त्यांना ठेवून डबा आहे कारण माझ्या मनात जे विचार चालले होते ते बऱ्यापैकी त्यांनी कव्हर केले. सगळ्यात महत्त्वाचं की वैद्यकीय सेवा काय आहे, की वैद्यकीय सेवा मुळातच एक नोबल प्रोफेशन आहे ज्यामध्ये लोक डॉक्टरला देव मानतात. आजही जर आपण आपल्या लहानपणीचं जर मागे काही वर्षांपूर्वी बघितलं तर असे काही डॉक्टर्स आठवतात की ज्यांच्याकडे आपण लगेच काही सर्दी खोकला झाला तर आम्हाला आठवतं की एकच फॅमिली डॉक्टर ही कॉन्सेप्ट असायची आणि त्यांच्याकडे बोललं की असं झालं ते बोलल्यावरच आजार गेला. म्हणजे इतक्या प्रकारे सुंदर चांगल्या प्रकारे त्यांचं ट्रीटमेंट असायची, बोलण्याची एक बखूप असायचा आणि त्या हृदयामध्ये त्या माणसाचा एक वेगळा प्रभाव असायचा. मग या 20 वर्षामध्ये किंवा या काही वर्षामध्ये काय बदल झाले की आपल्याला असं वाटायला लागलं की मेडिकल प्रोफेशन किंवा इंजिनिअरिंग किंवा सगळ्या ह्याच्यामध्ये एक कुठेतरी कमर्शियल स्वरूप आलं आहे का, अशी लोकांकडनं टीका व्हायला सुरुवात होते. मला आज तुमच्याशी कारण मेडिकल क्षेत्रामधलं टेक्निकलिटी किंवा त्यामधलं डॉक्टर कसं व्हायचं आहे याबद्दल इथे सगळे मातबदार लोक आहेत, मी एक ब्युरोक्रॅट आहे म्हणून मला तुम्हाला सांगायला आवडेल की हा प्रवास आज तुम्ही फर्स्ट इयरमध्ये आहात तर हा प्रवास करताना तुम्ही एक सक्सेसफुल डॉक्टर कसे व्हाल किंवा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक फक्त सॉफ्ट स्किल किंवा फक्त अभ्यासू किडा न होता एक सगळ्यात परिपक्व पर्सनॅलिटी, एक परिपूर्ण पर्सनॅलिटी, एक वर्सिटाईल पर्सनॅलिटी, एक डायनॅमिक पर्सनॅलिटी अशी तुमची कशी राहील या पद्धतीने मी तुम्हाला काही टिप्स देऊ इच्छिते. आय कोट हिअर डॉक्टर अब्दुल कलाम, कॉन्फिडेंट इन हार्ड वर्क इज द बेस्ट मेडिसिन टू कीप द डिसीज कॉल्ड फेल्युअर अँड इट विल मेक यू अ सक्सेसफुल पर्सन. तुम्हाला जेव्हा तुम्ही मी काही उदाहरणं माझ्या आयुष्यातले पण या ठिकाणी सांगेल त्यामुळे नक्की नक्कीच आत्मप्रवणे नाही पण आपण कसं छोट्या छोट्या गोष्टींमुळे पुढे जातो, आपला ॲटिट्यूड कसा मॅटर करतो या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. आता तिथे रॅगिंगबद्दल पण बोललं गेलं ती चांगली वाईट या वादातीत याच्यावर मी या व्यासपीठावर बोलू इच्छित नाही. जेव्हा मी 12वीपर्यंत या औरंगाबादमध्ये मी शिक्षण घेतलं 10वीला 80% पडल्यानंतर मी 11वी 12वीला कलाशाखा घेतली. कलाशाखा घेतल्यावरच पहिल्यांदाच प्रिन्सिपलनी मला बोलवलं होतं तुमचा मान मी बघू कारण आर्ट्समध्ये 35-40% जेव्हा
एक पेज काढा आणि त्याच्यावर तुमच्या पर्सनॅलिटीतले स्ट्रेंथ पॉईंट्स कुठले हे लिहून काढा आणि वीक पॉईंट्स पण लिहून काढा. ऑनेस्टली हे कोणालाच तुम्हाला दाखवायचं नाही, हे तुमच्याच खिशात तुम्हाला ठेवायचं आहे. त्यामुळे काय होईल की बऱ्याचदा आपण आपली पर्सनॅलिटी दुसऱ्या लोक मुलांशी कम्पेअर करत असतो. अरे याला खूप छान बोलता येतं, अरे याला खूप छान लिहिता येतं, व्हॉट अ ड्रेसिंग स्टाईल दे हॅव हे. पण आपण मुळात आपल्या स्वतःकडेच बघत नाही की माझ्यात हे खूप छान आहे जे इतरांना चांगलं वाटत असतं. म्हणून कॉन्फिडन्स किंवा प्रगतीची पहिली पायरी स्वतःला ओळखणं आणि स्वतःवर प्रेम करणं ही आहे. म्हणून आजपासून तुम्ही तुमच्या स्वतःवर प्रेम करायला शिका की आय एम प्रेशियस, मी इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या अर्थी मी इथं ॲडमिशन घेतली आहे, मेडिकल प्रोफेशनची माझी सुरुवात झाली आहे, त्यामुळे आय एम अ स्पेशल वन. माझ्यामध्ये सगळे काहीतरी गुण आहेत म्हणून मी या ठिकाणी एंट्री केलेली आहे. त्यानंतर अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात. बघा आता तुम्ही इथं आले, अनेक डॉक्टर्स तुमच्या समोर असतात किंवा तुम्ही बघितलेले असतात. दोन प्रकारच्या पर्सनॅलिटी आहे, काही काही पर्सनॅलिटी इज लाईक दॅट. चलो मिळ गया सगळं, मॅडमनी सांगितलं कॉलेज मेडिकलचं मिळालं, कसंही मी पास होणार, एक चांगला डॉक्टर होणार, दररोज इंस्टाग्रामवर मी फोटो टाकेल, सेल्फीज काढेल, लाईक्स पोहोचेल माझे किती आहे ते. अशा प्रकारची जी फुल एन्जॉय करेल पुढची तीन हे 3-4 वर्ष जे आहे माझ्या आय लाईफमधलं एकदम बेस्ट आहे. दररोज मॉलमध्ये जाईल, इकडे जाईल, तिकडे जाईल, अँड आय विल एन्जॉय एव्हरीथिंग. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू शकते इथेच आपली गलत होते की टाईप ए पर्सनॅलिटी मी माझ्या पण कॉलेजमध्ये असताना अनुभवलेली आहे. जेव्हा आम्ही संध्याकाळी जायचो तेव्हा मी पण बघायचे की लॉन्सवर माझ्या बरोबरचे मुलं मुली मस्त बसलेले असायचे, सो कॉल इन्व्हर्टेड कॉमा. आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडून जायचो तर आम्हाला सांगायचे की अरे हे तर फार पक्के यार, हे तर बिलकुल पढाई के सामने से कुछ हिलते ही नहीं है. आणि 3 वर्ष वी वेर फोकस्ड आणि अत्यंत हुशार असलेले मुलं मुलीसुद्धा त्या ठिकाणी जेमतेम दे एन्जॉय लाईफ. 3 वर्ष मी तुम्हाला सांगते खूपच छान गेले, केव्हा वाटावं असे गेले. पण आमचे 3 वर्ष मात्र इज वी ऑल्सो एन्जॉय, वी ऑल्सो नासिक, आम्ही सुद्धा ट्रेकिंग केली, पण वी वेर फोकस्ड, आमचा फोकस कधी ढळला नाही. आणि आज जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला त्यांच्यातली लाईफ आणि माझ्यातल्या लाईफमधला फरक कळतो. आज ते कुठे आहेत आणि मी कुठे आहे याच्यातला डिफरन्स पण कळतो. म्हणून तुम्ही ठरवा हे 3 वर्ष महत्त्वाचे का पुढचे 30 वर्ष महत्त्वाचे. हे 3 वर्ष रूल करायचे का या 3-4 वर्षामध्ये पूर्ण फोकस करून रूल करून पुढचे 30-40 वर्ष रूल करायचे, दॅट इज इन युअर हँड. म्हणून टाईप बी पर्सनॅलिटी जी आहे ती तुम्ही निवडावी अशी माझी इच्छा आहे, ज्यामध्ये तुम्ही कॉलेज लाईफ पण एन्जॉय करा पण त्याबरोबर तुम्ही स्वतः फोकस राहा. तुमची स्किल्स काय, तुमची इनपुट सॉफ्ट स्किलमध्ये आपण काय करणार आहे, मी एक डॉक्टर होणार आहे म्हणजे काय हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. मी अनेकदा बघते की आपल्याला आपल्या प्रोफेशनबद्दल किंवा आपल्याला काय व्हायचं आहे हेच मुळात माहीत नसतं. मला डॉक्टर की करायची म्हणजे काय करायचं आहे, पैसा मिळवायचा आहे, चांगली सर्व्हिस करायची आहे, स्वतःला समाधान द्यायचं आहे का अजून काही त्याच्यामधलं आउटपुट ओरिएंटेशन सोसायटीला आपल्याला कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे. हे 4 क्वेश्चन्समध्ये तुम्ही स्वतःला डिवाइड करा आणि मग तुम्हाला तुमची उत्तरं मिळत जाते. फर्स्ट इज इम्पॉर्टंट. आज तुम्ही पहिल्या वर्षात आहात, तुम्हाला सगळे सांगतीलच आता या प्रोफेशनवर तुमचं जसं जसं ग्रुमिंग होईल तसं फक्त MBBS महत्त्वाचं नाही तर तुम्हाला तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन करावं लागेल, त्याच्यानंतर तिथेही थांबता येत नाही, त्यानंतर अजून सुपर स्पेशलायझेशन करावं लागतं. हा सगळा प्रवास तुमचा रुटीन प्रवास आहे, यामध्ये सगळेच प्रवास, मग याच्यातनं तुम्ही डिफरंट कसे होणार. तर तुमची पर्सनॅलिटी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे टाईम मॅनेजमेंट. फर्स्ट इज टाईम मॅनेजमेंट. बघा आपल्याकडे जेवढा वेळ आहे तेवढाच देशाच्या पंतप्रधानाकडे आहे, राष्ट्रपतीकडे आहे, मुख्यमंत्र्याकडे आहे, एखाद्या स्किल खेळाडूकडे आहे, मग प्रत्येकजण याच वेळेचा वापर कसा करतो हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. आज आपल्याला दिसतं की खूप छान सलमान खान, आमिर खान किंवा अजून पिक्चर्समध्ये जेवढ्या तुमचे आवडते हिरो हिरोईन्स असतील ते दिसताना किती छान दिसतात, पण तुम्ही कधी त्यांचे जिममधलं वर्कआउट बघितले जरा यूट्यूबमध्ये जाऊन त्यांचं वर्कआउट बघा की किती मेहनत करतात, किती कष्ट करतात, ज्यावेळेस त्यांचा तो बॉडी फिटनेस मिळतो त्यावेळेस त्यांचा तो डायट प्लॅन त्यांना मिळतो आणि त्याच्यानंतर ते सक्सेसफुल म्हणून पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा आपण त्यांना सक्सेसफुल एक पर्सनॅलिटी म्हणून बघत असतो. ते कुठलंही क्षेत्र घ्या, देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड वर्क, यू हॅव टू वर्क हार्ड आणि 100% तुम्ही कुठलंही काम करा लाईफमध्ये. समजा आजचं तुम्ही ऐकतात हे ऑडिटोरियममधनं बाहेर गेल्यानंतर तुम्हाला जे अपील झालेले होते तुम्ही जर बाहेर जाऊन विसरले आणि जर त्याच्यातलं
मेसेज चाललाय, व्हाट्सअप चाललाय, बाय फोनवर बोलणं चाललंय, तुम्ही काहीच करत नाही. ना तुम्ही धड पिक्चर बघत, ना धड कुणाशी मोबाईलवर, त्यांनाही सांगतात अरे यार ते पिक्चर बघू, त्यांनाही वेळ देत नाही. जी पण ॲक्ट तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कराल, मला वाटतं की 100% कॉन्सन्ट्रेशन आणि 100% त्याला द्या. थर्ड, तुमचा ॲटिट्यूड. लाईफमध्ये ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही बघाल, काही वर्षांपूर्वी जेव्हा ऑस्ट्रेलियन आणि इंडियन टीम ग्राउंडवर येते, तर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन टीमची बॉडी लँग्वेज इतकी छान असते, आपल्याला वाटतं अरे काही खरं नाही आली, दोन मिनटात दुसरा लागणार. दे विल कम लाईक यु नो विथ फुल ॲटिट्यूड ऑन द ग्राउंड. आणि ते जर तुमची लीन बॉडी लँग्वेज असेल, चालणं तुमच्या कॉन्फिडन्स नसेल, तर तुम्हाला स्वतःलाच तेवढं कॉन्फिडेंट वाटत नाही. सो बी कॉन्फिडेंट. तुमची बॉडी लँग्वेज मॅटर्स लॉट. तुमचा ॲटिट्यूड लाईफमध्ये खूप महत्त्वाचा आहे. मी नेहमी ॲटिट्यूडला खूप महत्त्व देते, कारण लहानपणी मला माझ्या आयुष्यातला किस्सा आठवतो, त्यावेळेस माहीत नव्हतं ॲटिट्यूड वगैरे काय असतं, पण त्या स्पिरिटनी मी जगली आहे. मला आठवतो गणेश उत्सव असायचा आणि भरपूर कॉलनीमध्ये कार्यक्रम असायचे, मग त्याच्यामध्ये सायकल स्पर्धा असतील, लिंबू चमचा असेल, वेगवेगळे स्पर्धा असायच्या. आणि त्यावेळेस मग बक्षिसाचा जेव्हा कार्यक्रम व्हायचा, मी मोठी पिशवी घ्यायचे प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस. माझ्या मैत्रिणीने विचारलं अरे अरे पिशवी कशाला घेऊन जायची, म्हटलं अरे प्राईज घेऊन यायचेत ना भरपूर. सो यू शुड गो विथ की मलाच मॅक्झिमम बक्षिसं मिळणार आहे. आय विल मीच माझ्या लाईफमध्ये एक्सेल करणार आहे. माझ्या लाईफमध्ये जे पण करणार आहे, ज्या फील्डमध्ये मी जाईल, त्या फील्डमध्ये मी टॉप मोस्ट राहील. मग त्याच्यासाठी जे ॲक्वायर करायचं स्किल आहे, टेक्निकल स्किल असेल किंवा अजून दुसऱ्या काही गोष्टी असतील, त्या सगळ्या मी माझी मास्टर करणार आहे. आणि त्याची सुरुवात ही आत्ताच होत असते, त्याची सुरुवात ही नंतर होत असते. म्हणून तुम्ही स्वतःलाच तुमचे तशा पद्धतीने घडवलं पाहिजे. 3 C's आर व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. पहिला आहे तुमचा करेज, दुसरा आहे कन्सिस्टन्सी, आणि तिसरा आहे कॉन्फिडन्स. कुठलीही गोष्ट करायला तुम्हाला कोणाला प्रत्येक एखाद्याला सांगितलं की इकडे येऊन बोला, तुम्हाला करेज लागतं. करेजसाठी तुम्हाला नॉलेज लागतं. पहिला नंबर एकदा मिळणं सोपं आहे, पण तो कायम टिकून आवडेल. म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. एकदा एक नंबर मिळाला की तुम्हाला कंटिन्यूअस लागतं. आपण ईमेलमध्ये अडकतो अरे मला हा नंबर मिळाला, आता मला हे प्रयत्न करावे लागतील की हा नंबर माझा कसा टिकवायचा. आणि थर्ड विच आय गेव यू एक्झाम्पल, दॅट इज कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स तर तुमची मुळातच की आहे. लाईफ जगण्याची जी एक तुम्हाला ती मिळालेली चावी आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप मॅटर करतो. ह्या 3 C's आल्यानंतर तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पण मी तुम्हाला सांगितलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचा जे तुमच्या प्रोफेशनमध्ये फर्स्ट इयर बी, सेकंड इयर बी, थर्ड इयर बी, पण या सगळ्याचा काळ बदलत चालला आहे. काही वर्षांपूर्वी जशी प्रॅक्टिस चालत होती, तशी प्रॅक्टिस तुम्ही जेव्हा बाहेर याल तेव्हा चालेलच, अशी असं नाही. आज ऑपरेशन थिएटर ओटीमध्ये गेले तर एकदम वेगवेगळे इक्विपमेंट्स दिसतात. मॅडम सांगतील की ॲज अ गॅनोकॉलॉजिस्ट आधी जे टाके टाकण्याची पद्धतही वेगळी होती, आता टाके टाकण्याचं म्हणजे फार म्हणजे पेटलेस सगळं आता आलेलं आहे. पण हे सगळं असताना तुम्हाला आधी काय होतं आणि आपण आता स्वतःला अपडेट कसं करत आहोत, म्हणजे तुम्हाला कंटिन्युअस टेक्नॉलॉजीशी, तुम्हाला कंटिन्युअस बाहेर काय चाललंय जगातल्या सगळ्या गोष्टींशी, यासाठी तुम्हाला सतत ॲक्वेट राहावं लागेल. त्या टेक्नॉलॉजी तुम्हाला अपग्रेड करत राहावं लागेल. या गोष्टीसाठी तुम्हाला सवय करावी लागेल. असं म्हणतात कुठलीही सवय असो, ती 21 दिवस जर तुम्ही कंटिन्युअस केली तर ती सवय होते. हे तुम्हाला आता पळायचं आहे, मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, पण तुम्हाला असं वाटतं की मी कसं सुरुवात करू, 1 दिवस 2 दिवस, असं तुम्ही कुठलीही सवय, कोणाला चहा सोडायचा असेल तर तो 21 दिवस तुम्ही जर ते कंटिन्युअस केलं तर असं म्हणतात की दॅट बिकम युअर हॅबिट. आणि ती गोष्ट तुम्हाला स्वतःला तुम्ही बॉडीला सांगू शकता की येस आय एम डुईंग दिस, आणि तुम्हाला ते करण्यासाठी मदत मिळते. आज या डायसवर मला तुम्हाला एवढंच सांगावं असं वाटेल की टाईप बी पर्सनॅलिटी तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये केली, हे 3 वर्ष हे आला माझ्या लाईफमध्ये फार महत्त्व आहे की हे कॉलेजचे 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष याच्यातले हे माझ्या लाईफमधले इन्व्हेस्टमेंट डेज आहे. दिस आर आय विल इन्व्हेस्ट इन माय पर्सनॅलिटी विच इज गोईंग टू गिव्ह मी, म्हणजे हे मला सक्सेस हे नंतर मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पर्सनॅलिटीत जर तुम्ही काही ग्रूम कराल तर मला वाटतं सेन्सिटिव्हिटी. कारण सेन्सिटिव्हिटी आणि माणुसकी जी त्यांनी सांगितली आता, या दोन गोष्टीला चॅलेंजेस आहे. ॲज अ ब्युरोक्रॅट, ॲज अ इंजिनियर, ॲज अ डॉक्टर, ॲज अ पॉलिटिशियन, ॲज अ जर्नलिस्ट, व्हेरी व्हेरी
ही सेंसिटिविटी लाइफ मधली फार महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही संवेदनशीलता तुमच्यातली संपायला लागते, जेव्हा तुम्ही चालत रस्त्याने आणि रस्त्याने चालताना तुम्हाला दिसलं की एक व्यक्ती पडली आहे आणि तुम्ही तसेच पुढे गेला, तुम्ही संवेदनशीलता तुमची हरवून बसला. आज तुम्हाला चांगली बॅकग्राऊंड आहे, तुमचे पॅरेंट्स प्राऊड पॅरेंट्स तुमच्यासोबत आहेत. आज सगळं तुम्हाला ब्रेड अँड बटरचा प्रश्न नाही, सपोर्ट करायला तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत. मी या ठिकाणी तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर या सेन्सिटिव्हिटी सगळं तुम्ही पुढे जा. आज तुम्ही तुमच्या एकदा जाऊन बघा ना ही गोष्ट. तुम्ही थोडीशी एखाद्या स्लम एरियामध्ये जा, तुम्हाला वेळ असतो एखाद्या रविवारी, एक कुठल्या तरी धडा शिकवून बघा त्या मुलांना, जे तुम्हाला येतं तुमच्या लाईफमधले काही एक्सपिरियन्सेस शेअर करा. एखादी कविता म्हणा किंवा तुमचं मेडिकलच्या ह्याच्यामध्ये आता तुम्ही फर्स्ट इयरमध्ये जे माफक नॉलेज घेतलं की एक बॉडी कशी असते, एक शरीर कसं असतं, हे त्या मुलांना जाऊन तुम्ही एक्सप्लेन करा. किंवा परिसर हे बाकी बाहेर जे एन्व्हायरमेंट आहे, हे एन्व्हायरमेंट कसं चालतं, हे कुठल्या तरी शाळेत जाऊन त्या प्रिन्सिपलची परमिशन घेऊन एक 20-25 मिनिटं त्या मुलांसोबत द्या. जे मुलांना तुमची सेवा, तुमचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या लाईफमध्ये खूप महत्त्वाचं आहे, त्यांना जर तुम्ही काही अर्थाने कॉन्ट्रीब्यूट करू शकला, तुम्हाला जे समाधान मिळेल ते कुठेच मिळू शकत नाही. आणि या जर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आत्ता एक्वायर केल्या तर तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा डॉक्टर व्हाल, जेव्हा एक चांगले, मी म्हटलं ना तुम्हाला, मला प्रत्येकाला तुम्हाला डायनॅमिक डॉक्टर बघायचं आहे. असे डॉक्टर्स की जे प्रत्येक तुमच्या क्षेत्रामध्ये फक्त अभ्यासून नाही, टेक्निकली तर साऊंड असलेच पाहिजे तुम्ही, पण सोशल अँगल असलेले, एक समाजाच्या प्रती ऋण असलेले, समाजामध्ये कॉन्ट्रीब्युशन देणारे. आज आम्ही बघतो वेगवेगळ्या, मी तुम्हाला 2-3 किस्से सांगेल कसे वेगवेगळ्या प्रकारची पर्सनॅलिटीज असतात. एक तर इलेक्शन ड्युटी होती आणि इलेक्शन ड्युटीला असताना आमच्याकडे एका गावामध्ये खूप मोठा साथ पसरली आणि मला रात्री 12:30 तिथे जावं लागलं. 12:30 गेल्यानंतर मी आणि DCP DYSP आम्ही दोघं होतो, तर आम्ही थोडंसं गावातल्या लोकांना वगैरे गोळा केला आणि डॉक्टर कुठे विचारले. हे नेहमीच असत नाही आहे, अनएक्सेप्शन म्हणजे कधी कधीच घडतं असं, पण फक्त तुम्हाला सांगण्याचा उद्देश, जेव्हा त्यांनी सांगितलं की ते त्यांच्या याच्यामध्ये तिथे मी पोलिसांना पाठवलं, म्हणजे अरे डॉक्टरांना घेऊन आहे इतकं साथ चालली आहे सगळं, वेर इज द विजिट, तर ही वॉज एन्जॉईंग विथ हिज बॉटल अँड पत्ते खेळत होते 4 लोकांशी. सो व्हॉट मेसेज यू आर गिव्हिंग इन द सोसायटी. आणि जे पर्सनल आवडी असू शकतात, आय डोंट माइंड, तुम्ही संध्याकाळी प्रत्येकाला एक पर्सनल लाईफ असतं, पण आज जेव्हा तुमच्या गावात ॲज अ मेडिकल त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्याची तुमची वेळ आहे, नव्हे तुमची ऑपॉर्च्युनिटी आहे, तुमचं डेडिकेशन तिथे 100% असलं पाहिजे, तर लोक तुम्हाला जे देवाचं स्थान देतात त्या देवाच्या स्थानाला तुम्हाला लोक त्या ठिकाणी त्या इमेजशी तिथे तडा जाणार नाही याची काळजीसुद्धा मला वाटतं आपण घेतली पाहिजे. एक छोटी गोष्ट मी अजून सांगेल तुम्हाला. नुकतीच सर्व्हिसमध्ये लागले होते, 22-23 वर्षी माझं सिलेक्शन झालं होतं आणि मला ॲट द एज ऑफ 25 आय वॉज होल्डिंग SDM सिल्लोड पोस्टिंग. पहिल्यांदा त्यावेळेस लेडी ऑफिसर्स ही नको म्हणून सगळीकडनं करा असायचा, कोणालाच फील्ड ऑफिसर ही कलेक्टर किंवा ॲडिशनल कलेक्टर किंवा SDO होणार, त्यांनाच वाटायचं कसं हँडल होऊ शकतं, यामध्ये हँडलच होऊ शकत नाही, रात्री बेरात्री जावं लागतं. मलाही 9 वर्षाची मुलगी होती त्यावेळेस आणि मी सुद्धा एक आईच्या भूमिकेत होते आणि रात्र झाली की मलासुद्धा औरंगाबादला परत यायची बऱ्याचदा आवड असायची. अपडाऊन करत असताना एकदा मी येतो फुलपुरीच्या अलीकडे एक घटना घडली, तिथे ॲक्सिडेंट झाला. एक पण माझं म्हटलं की जाऊ दे, आता 8 वाजलेत, मला माझ्या छोटीला भेटायचं आहे, क्रॉस करू आपण सरळ. त्यावेळेस आमच्या गाड्यांना दिवे असायचे, मी ड्रायव्हरला म्हटलं की क्रॉस इट, चलो आगे चलो, पोलीस वगैरे देखले गे. पुढे गेल्यानंतर माझं पुन्हा एक मन आलं, नाही नाही आपण ऑफिसर आहे, पुन्हा गाडी रिव्हर्स घेतली, म्हटलं नाही नाही वापस जाय गे. आम्ही गाडी आलो तिथं बघितलं, नुकताच ॲक्सिडेंट झाला होता, एकटा हो सगळा फुटलेला होता. आम्ही लगेच सिल्लोडला फोन केले, डॉक्टर्स वगैरे तिथल्या लोकांना अलर्ट केलं, काही काळी पिवळ्या टॅक्सी आम्ही स्वतःच 4-5 लोकांचं कॉन्ट्रीब्यूट करून तिथे थांबवल्या. हे सगळं करत असताना एक बाई ज्या काळी पिवळीत मी त्याला टाकत होती ती जातच नव्हती. शेवटी मी कंटाळले आणि म्हटलं अरे बाबा तू जात आहे का, तुला आम्ही म्हणजे म्हटली नाही मी ती सारखी जे ॲक्सिडेंट झालेला टेम्पो होता त्या टेम्पोमध्ये सारखी जायची, थोडंसं आतमध्ये जायची, पुन्हा बाहेर यायची. आणि तिच्या याच्यावर एक मूल होतं लहान, मला काहीतरी लक्षात आलं की काही समथिंग इज मिसिंग हिअर. किंवा मी तिच्याकडे गेले म्हणजे नाही त्या सीटखाली बोट तुटले बाळाचं आणि मला माहिती आहे की ते बोट जर लगेच मिळालं तर ते डॉक्टरकडनं लावता येईल. मी सुद्धा तुम्हाला माहिती आहे की ॲज अ तुमची तरी 2-3 वर्षामध्ये आता रक्त आणि बॉडी सगळं हे करून तुमची ती शक्ती आणि तुम्हाला ती नजर बसते,
पण असं मी आतमध्ये गेले म्हणजे नाही ती बोट तिला द्यायचं आतमध्ये गेला इतका स्मेल ब्लड आतमध्ये मी पुन्हा आले पुन्हा माहीत नाही कुठल्या तरी एका थॉट मी मला डिक्टेट केलं आय कुड गेट दॅट आणि मी तिला दिलं म्हटलं जा आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वगैरे सगळं आलं सगळं स्टँडसील झालं सगळे त्या ॲक्सिडेंटमध्ये मी गेलं नव्हतं आणि आम्ही जी मेडिकल सेवा किंवा जे आमचे तहसीलदार वगैरे जे होते त्यांना जी सेवा करायची होती जी फॅसिलिटी द्यायची होती जो सपोर्ट द्यायचा होता तो 100% दिला दुसऱ्या दिवशी दुसरे इश्यूज निघतात मी ती गोष्ट पूर्ण विसरली 3 महिन्यानंतर एक बाई सकाळपासून बाहेर खूप व्हिजिटर्स होते माझ्याकडे आणि माझ्या शिपायाने सांगितलं की 6:30 सकाळी एक बाई बसमधनं आलेली आहे आणि ती तुम्हाला भेटू इच्छिते तर दुपारी लंचला जाताना मी म्हटलं पाठवून देताना मला वाटलं कास्ट सर्टिफिकेट किंवा काहीतरी त्या बाईचं काम असेल ती डायरेक्टली आली आणि त्या मुलाला असं माझ्या पायाच्या याच्यावर ठेवत म्हटले की मॅडम हेच ते मूल ज्याला आता काही प्रॉब्लेम येणार नाही ते बोट मी स्टिच करून देतो सी द लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन व्हॉट आय गॉट छोटा इन्सिडेंट मी तुम्हाला याच्यासाठी सांगते की लाईफमध्ये छोट्या छोट्या अपॉर्च्युनिटीज येतात आपल्याला त्या अपॉर्च्युनिटीज आपण स्नॅच करायच्या असतात त्या दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्य फुलवण्यासाठी नाही तर आपल्या समाधानासाठी 84 लक्ष फेऱ्यानंतर हा जन्म मिळत असतो आणि तो जर जन्म आपल्याला कोणासाठी जर मदतीला देता येत असेल तर त्याच्याशिवाय दुसरं कुठलं मला वाटतं भाग्य नाही आणि ते तुम्हाला खूप चांगल्या रीतीने आता मिळालेलं आहे सो हा युटिलायझेशन मला वाटतं तुम्ही पूर्ण केलं पाहिजे कारण अपॉर्च्युनिटी एक गोष्ट अशी असते मी तुम्हाला सांगते की नेहमी अपॉर्च्युनिटी आपण नेहमी रडतो काय माझ्या इकडे ग्रामीण भागातले अरे यार काय त्यांच्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे पैसेच नाही त्यांच्याकडे सगळं आहे ते काय 4-व्हीलरमध्ये येतात माझ्याकडे 2-व्हीलर आहे उसके पास आयफोन आहे यार मी पास सॅमसंग आहे तर ही लिमिट्स कधीच आपल्या संपत नसतात आणि जेव्हा आमच्याकडे सुद्धा तुम्हाला कुठे पण लाईफमध्ये एक गोष्ट सांगते पुन्हा एक साधू एक गाव असतं एक पुनर्वसित गाव म्हणजे कसं असतं जेव्हा गावात पाणी येतं पुराचं तेव्हा त्या गावाला आम्हाला शिफ्ट करावं लागतं दुसरीकडे ते शिफ्ट करत असताना बघा गावातल्या लोकांची सगळीकडे अटॅचमेंट असते झाडात असते त्या कट्ट्यावर असते मंदिरात असते आपलं घर सोडून जाणं हे तेवढं सोपं असतं त्या माणसासाठी तर त्या गावामध्ये पाणी आल्यामुळे लोकांना दुसऱ्या गावाकडे शिफ्ट केलं तिथे एक साधू असतं त्या साधूंना सगळेजण लोक म्हणतात अरे साधू महाराज आता गावात पाणी येतं तुम्ही पण जा ते म्हणतात नाही नाही माझा देवावर विश्वास आहे मी काय हे सोडणार नाही त्याच्यानंतर पुन्हा पाणी वाढतं घराच्या पूर्ण लिटर लेवलवर पाणी येतं पुन्हा लोक येतात महाराज चला आता पाणी अजून वाढलंय नाही नाही माझा देवावर विश्वास आहे तिसऱ्या वेळेला असं होतं की महाराज आता गच्चीवर तिथपर्यंत पाणी येतं घराच्या इथं आणि पुन्हा 2-3 लोक महाराजांच्या प्रेमाबाई भक्तीबाई बोट घेऊन येतात आणि महाराजांना म्हणतात महाराज आता तुम्ही जर आले नाही तर बुडून जा आणि म्हणून चला आता महाराज पुन्हा तिसऱ्यांदा काय म्हणतात नाही नाही देवावर माझा विश्वास आहे महाराज बुडून जातात वर जातात वर गेल्यावर देवाला म्हणतात काय राव देवा माझा तुझ्यावर विश्वास होता तू तर मला मारून टाकलं तर देव त्यांना म्हणतात अरे वेड्या मी तुला 3 वेळेला संधी दिली तिन्ही वेळेला तू डोळे मिटून बसला असतो याच प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये संधी इकडून तिकडून सगळीकडनं जात असतात पण आपले डोळे घट्ट मिटलेले असतात आपण त्या संधीकडे बघतच नसतो म्हणून मला आजपासून तुम्हाला सांगावंच वाटेल की ज्या संधी मिळतात कधी एखाद्या पेपरमध्ये तुम्हाला कॉलम लिहायला मिळायची संधी मिळू शकते एखाद्या लोकल स्पोर्ट्समध्ये तुम्हाला चांगलं तुम्ही एखाद्या खेळात असेल तर ते खेळायची संधी मिळू शकेल कुठे गेले तर काही चांगल्या ठिकाणी वृद्धाश्रमात त्या लोकांच्या लाईफमध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करण्याची संधी मिळत असेल या सगळ्या संधीचं सोनं करा या सगळ्या संधी तुम्ही स्नॅच करा सो आज माझ्याकडे बोलायला बरंच आहे आणि इंटरॅक्शन करायलाही बरंच आहे पण वेळ ही फार मोठी आहे आणि मला जावं लागणार आहे त्यामुळे लास्ट मी तुम्हाला एवढंच सांगते की तुम्ही मेडिसिनची डिग्री घेणार काही लोक इंजिनिअरिंगची घेतली मी आर्ट्सची घेतली आज मी ॲडिशनल कमिशनर आहे मॅडम डीन आहे तुम्ही लोक पण भावी आयुष्यात तुमचे छान विथ ब्लाईंड कलर्स डॉक्टर्स बनणार आहे पण एक डिग्री लाईफमधली सगळ्यात महत्त्वाची आहे जे तुमच्या डीन मॅडमने पण सांगितलं की ती आहे माणुसकीची डिग्री ऑफ ह्युमॅनिझम विच इज व्हेरी इम्पॉर्टंट सो आय विल कन्क्लूड विथ दॅट की तुम्ही जे देता ते द लॉ ऑफ द सिक्रेट पुस्तकात आहे किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा काय तुम्ही जे वाचलं असेल त्याच्यामध्ये पण एक तुम्ही अनुभव करून बघा तुम्ही जितकं देता त्याच्यापेक्षा चांगलं भरभरून तुम्हाला कुठली तरी शक्ती देत असतो सो ट्राय फॉर इट गिव्ह इट
भरपूर द्या, चांगलं द्या, लाईफ भरभरून जगा अँड एन्जॉय एव्हरी मुमेंट, लिव्ह इन प्रेझेंट, डोंट लिव्ह इन पास्ट ऑर फ्युचर. दॅट विल रिअली गिव्ह यू अ डिफरंट पर्सनॅलिटी. आणि मी अपेक्षा व्यक्त करते या व्यासपीठावरनं, या फोरमवरनं, की काही वर्षानंतर तुमच्यातले अनेक डॉक्टर्स मला वेगळ्या कॅपॅसिटीत बघायला मिळतील, की आय एम अवॉर्डेड बाय दिस, मी हा लिडिंग डॉक्टर आहे, मी याच्यामधली सेवा करत आहे, अँड आय विल बी रिअली हॅपी इन ट्रू सेन्स. थँक्यू सो मच.